नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक रोडतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल का गव्हर्नमेंटमध्ये काम करण्याची, तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, भरपूर पद आहेत, चांगली पद आहेत, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर मित्रांनो, चला पाहू डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघालेत, किती पदं निघालेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहू डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर ओपन झालेली जाहिरात, भारत प्रतिभूती मुद्रणालय नाशिक रोड म्हणजेच इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक रोडतर्फे निघालेली भरती आहे. पदं कोणकोणती आहेत, किती आहेत, चला त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे तेही पाहू. तुम्ही तर पाहू शकता, पहिल्यापासून आपण सुरुवातीला पाहू कधीपर्यंत अप्लाय करायचं. आता 8/10/2022 ते 8/11/2022 तुम्ही तर कधी अप्लाय करू शकता. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 8/10 ते 8/11 एक महिन्याचा कालावधी मिळतो आहे. त्याचबरोबर टेंटेटिव्ह तुमची जी परीक्षा आहे, ऑनलाईन लेखी परीक्षा, ती तुमची डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 होऊ शकते. टेंटेटिव्हली डेट आहे. मित्रांनो, पोस्ट कोणते आहेत, चला त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तुम्ही तर पाहू शकता ज्युनियर टेक्निशियन यासाठी निघालेली भरती आहे. सुरुवातीला ज्युनियर टेक्निशियन टेक्निकलसाठी इथे तुम्ही पाहू शकता 30 पदं निघालेली आहेत. त्यासाठी वेतन मिळणार आहे 18,780 ते 67,390 रुपये. एकूण पदं आहेत 30 कॅटेगरीवाईज दिलेली आहेत. मित्रांनो, पुढचं पद आहे ज्युनियर टेक्निशियन कंट्रोलसाठी 38 पदांची भरती आहे. त्यासाठीसुद्धा वेतन सेम आहे 18,780 ते 67,390 रुपये. हे वेतन सर्व जागेसाठी तेवढंच वेतन आहे. पुढचं पद आहे ज्युनियर टेक्निशियन टेक सपोर्ट डिझाईनसाठी 2 पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन मशीन शॉपसाठी 4 पदांची भरती आहे. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा इथे 2 पदांची भरती निघालेली आहे. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्ससाठी 2 पदांची भरती आहे आणि ज्युनियर टेक्निशियन स्टोअरसाठी 2 पदांची भरती आहे. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन CSD 5 पदांची भरती आहे. अशी एकूण भरती निघालेली आहे. मित्रांनो, या पदांसाठी एकूण वेतन जे आहे ते 3rd PRC नुसार 18,780 ते 67,390 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. कॅटेगरीवाईज जागाचं विभाजन तुम्ही इथं पाहू शकता. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पण आपण जाणून घेऊया. चला आपण खाली पाहूया महत्त्वाच्या गोष्टी. तुम्ही तर पाहू शकता वयाच्या अटीविषयी दिलेला आहे. वयाची अट जी आहे ती 25 वर्ष दिलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त 25 वर्ष वय असावं, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. परंतु जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर 5 वर्षाची सूट पाहायला मिळते. म्हणजे 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. म्हणजे 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही PWD असाल, म्हणजेच पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तर अपंग असाल तर तुम्हाला इथे 10 वर्षाची सूट पाहायला मिळते. आणि OBC अपंग असाल तर 13 वर्षाची आणि SC ST PWD असाल तर 15 वर्षाची सूट तुम्हाला इथे पाहायला मिळते. तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता. बाकीच्या गोष्टी आपण पाहूया. जसं की याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर तुम्ही इथं पहा ज्युनियर टेक्निशियन टेक्निकलसाठी फुल टाईम तुमचा ITI सर्टिफिकेट कोर्स झालेला पाहिजे NCVT किंवा SC VT मधून. आणि त्याच्यामध्ये तुमचा जो ट्रेड आहे तो प्लेट मेकर कम इम्पोजिटर किंवा हँड कंपोजिटचा ट्रेड तुमचा असणं आवश्यक आहे. किंवा तुमचा फुल टाईम डिप्लोमा असणं आवश्यक आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधला, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. ज्युनियर टेक्निशियन कंट्रोलसाठी तुम्ही तर पाहू शकता फुल टाईम ITI तुमचा झालेला असणं आवश्यक आहे. आणि ते तुमचा प्लेट मेकरमधला किंवा हँड कंपोजिटरमधलाही असणं आवश्यक आहे. किंवा तुमचा डिप्लोमा पाहिजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधला, तुम्ही अप्लाय करू शकता. ज्युनियर टेक्निशियन टेक सपोर्ट डिझाईनसाठी तुम्ही तर पाहू शकता तुमचा फुल टाईम ITI सर्टिफिकेट कोर्स झालेला पाहिजे एनग्रेवरचा किंवा प्लेट मेकरचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. दुसरं जे भरती आहे ज्युनियर टेक्निशियन मशीन शॉपसाठी, त्यासाठी तुमचा फुल टाईम ITI झालेला पाहिजे फिटर ट्रेडमधून. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी तुमचा फुल टाईम ITI झालेला पाहिजे इलेक्ट्रिकल ट्रेडमधून. आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा तुमचा फुल टाईम ITI झालेला असणं आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्समधून. त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन स्टोअरसाठी तुम्ही तर पाहू शकता फुल टाईम तुमचा ITI झालेला असणं आवश्यक आहे फिटर या ट्रेडमधून, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि ज्युनियर टेक्निशियन CSD साठी तुम्ही तर पाहू शकता फुल टाईम ITI तुमचं असणं आवश्यक आहे फिटर ट्रेडमधून. या ट्रेडमधून तुम्ही ITI केलं असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, फीज किती लागणार आहे तुम्ही इथं पाहू शकता. ॲप्लिकेशन फीजच्या विषयी दिलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट बिटवीन 8/10 ते 8/11 दरम्यान तुम्हाला भरायचं आहे. आणि ती फी आहे 600 रुपये. OBC NCL आणि EWS या 3 वर्गासाठी आणि जनरलसाठी यांच्यासाठी 600 रुपये फी आहे. आणि जे बाकीचे आहेत जसं की SC ST आणि PWD यांच्यासाठी फक्त 200 रुपये फी म्हणून इथे लागणार आहे. त्याचबरोबर तुमची सिलेक्शन प्रोसेस म्हणजे निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता. त्यासाठी तुमची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेमध्ये काय काय असणार आहे तर तुम्ही इथं पाहून घ्या. प्रोफेशनल नॉलेज इन प्रस्पेक्टिव्ह ट्रेडमधलं 80 मार्कासाठी असणार आहे. जनरल अवेअरनेसची 10 मार्क्स असतील. इंग्लिश लँग्वेजची 10 मार्क्स असतील.
लॉजिकल रिजनिंगचे 10 मार्क्स असतील आणि क्वांटिटी ऍप्टिट्यूडसाठी 10 मार्क्स असतील, असे एकूण 120 प्रश्न असतील 120 मार्कांसाठी, आणि तुम्हाला 120 मिनिटाचा कालावधीसुद्धा इथे मिळेल. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं पहा, देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुम्हाला इथं कोणतंही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसणार आहे. तर तुम्ही जे मार्क्स कमवतील तेवढे सगळे तुमचे मार्क्स इथं शो होतील. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरताना काय काय गोष्टी लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला फॉर्म कसं भरायचं, टोटली ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. भरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी इथं डिटेल्समध्ये दिल्या, तुम्ही इकडे वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही इथं फॉर्म भरा, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, मला वाटतं सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी, तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, माझ्या चॅनलवर तसेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.